नमस्कार, मी पल्लवी। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर 2-3 दिवसापूर्वीच आम्ही कळसूबाई गेलो होतो, आणि कळसूबाई शिखर गाठणं हे प्रत्येकाचं एक ड्रीम असतं। म्हणजे जर ट्रेकर्स असाल तर त्यांना वाटणारच की एकदा तरी कळसूबाईला जाणं। सो कळसूबाईला आम्ही सावे ग्रुप यांचं टूर अँड ट्रॅव्हल्स आहेत, त्यांच्याकडूनच आम्ही गेलो होतो। जवळजवळ 17 लोक आम्ही एकत्र कळसूबाईला शिखर चढण्यासाठी गेलो होतो। सो इथून आम्ही बोरिवलीवरून निघालो। इथून ठाणे आणि पवईवरून काही लोक आली, आणि तसंच एकत्र आम्ही हा 6 तासाचा जो ट्रॅव्हलिंग आहे ते केलं। आणि इगतपुरीला बारी गावात, इगतपुरीवरून गेलात तर तिथूनच थोड्या आमची बस असल्यामुळे आम्ही तिथून बारी गावात गेलो। बारी गावात तिथे गावकरी आहेत, तिथे तुम्ही राहू शकता, फ्रेश होऊ शकता, आणि त्यानंतर चहा वगैरे घेऊन आम्ही कळसूबाई चढण्यास सुरुवात केली। आणि त्यानंतर अगदी नाईट ट्रेक होता, त्यामुळे काही दिसत नव्हतं। अगदी टॉर्चच्या उजेडात आम्ही तो ट्रेक पूर्णपणे पार केला। त्यानंतर 6-6:30 थोडा जो उजेड होत होता, त्यानंतर आम्ही जे काही आम्हाला शूट करता आलं ते आम्ही केलं आहे, आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला पाहूया आपण कळसूबाई चा ट्रेक शिखर चढताना काय मजा येते ती। चला, सो मुंबईवरून निघाल्यावर आम्ही बारी गावात बाळू खाडे यांच्याकडे, जे गावकरी आहेत त्यांच्याकडेच थांबून फ्रेश होऊन चहा घेतली, आणि थोडं ऍक्टिव्हिटी झाल्या, इंट्रोडक्शन झालं, आणि त्यानंतर आम्ही निघालो कळसूबाई शिखर गाठण्यासाठी। सो ते आता इथे जो तुम्हाला उजेड दिसतोय तेव्हा 6:30-7:15 झालेत, पण अगदी नाईट ट्रेक असल्यामुळे तिथे अक्षरशः काही दिसत नव्हतं। सो हे पहा, आता जे 7 वाजलेत आणि आता आम्ही थोडं शूट करतो आहोत, फोटो सेशन चाललंय सगळ्यांचं। सो कळसूबाईची हाईट ही 1646 मीटर आहे, आणि तसं म्हणाल तर किंवा 5400 फूट हे कळसूबाई शिखर आहे। सो कोणाला हे पूर्णपणे शिखर जर चढता येत नसेल तर थोडासा गड चढल्यानंतर सुरुवातीलाच एक कळसूबाईचं मंदिर आहे, तिथे सगळे दर्शन घेतात। सो आता आमचं 80% हे आपलं ट्रेकिंग करून झालं आहे। सो आम्ही आता नाश्ता करतोय, तिथे आहे कांदे पोहे आणि मॅगी, ही हमखास तिथे मिळते। आणि बाजूलाच एक विहीर आहे, तो विहिरीतलं पाणी इतकं थंड असतं, सो पायाचा जो आपला एवढे त्रासलेले असतात तो शीण अगदी निघून जातो पायावर हे पाणी टाकल्यानंतर। आणि खूप हे पिण्यासही हे पाणी खूप चांगलं आणि साफ आहे। तो ऑलमोस्ट आता बघा, आम्ही आता नाश्ता वगैरे करून आता हे पूर्णपणे आमचं ट्रेकिंग करून झालेलं आहे। कळसूबाई शिखरावर आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो, आणि सगळ्यांना जो काही आनंद झाला आहे, प्रत्येकाला जो इतकं आता 5400 फूट पूर्णपणे हा कळसूबाई शिखर चढण्याचा जो आनंद आहे तो प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर व्यक्त झाले आहे। तर इथेच आपलं कळसूबाई मंदिर आहे, कळसूबाई देवीचं मंदिर आहे। सो तिथे सगळ्यांनी दर्शन घेतलं मंदिराचं, आणि त्यानंतर प्रत्येकाने फोटो वगैरे, कारण तिथून ना बघा वरून फोटो काढण्यात इतकी मजा येते, आणि धुकं खूप असतं इथे वरती जाय, आपण जेव्हा शिखर चढून वरती जातो तेव्हा खूप धुकं असतो, आणि हवा इतकी असते ना की पूर्णपणे हलायला होते, इतकी हवा असते तिथे, पुष्कळ हवा असते, पण तो जे आपल्याला नजारा दिसतो तो इतका स्वप्नवत म्हणाल तरी चालेल, इतका नजारा खूप छान असतं तिथे वरून बघणं हे। सो अशा प्रकारे हा कळसूबाई ट्रेक आम्ही पूर्णपणे चढाई करून गेलो आहे, तर खूप आनंद आहे। आणि इथे माकडं म्हणाल तर खूप असतात माकडं, ह्याने बघा मी जेव्हा शूट करत होती त्याने बॅगमधली बाटली पळवली, आणि त्यानंतर तो पाणी पिण्याचा जो प्रयत्न करतोय, सो त्या बाटलीला बूज असल्यामुळे त्याला पाणी पिता आलं नाही, सो त्याने ती तोडली बाटलीमध्येच, आणि त्यानंतर पिण्याची हे बघा कसा प्रयत्न करतोय। सो त्यांना पण किती कळत आहे याच्यावरूनच समजतं, पण पाण्यासाठी ती लोक खूप हे झालेत, खाणं आणि पाणी त्याच्यासाठी ते बॅग आपल्याला आपली वस्तू व्यवस्थित सांभाळाव्या लागतात, आणि त्याबरोबरच बाकीची माकडं ते पाणी पिण्यासाठी आला येत आहेत, तर त्याने बरोबर बाटली ती पळवून तो दुसरीकडे गेला।
सो माकड भरपूर असतात हे ट्रेक, कळसुबाई ट्रेक करताना तिथे खूप माकड असतात. आता त्यानंतर आमची ऍक्टिव्हिटी चालू झाली पुन्हा. तर प्रत्येकाने आपण काय करतो, नाव ती लोक काय करतायत, तर त्याबद्दल प्रत्येकाने स्वतःची अशी माहिती दिली. प्रत्येक जण ॲप्रिशिएट करत होतो एकमेकांना. खूप मजा मस्ती करून आम्ही तिथे 1 ते 2 तास काढले. खूप मजा वाटली तिथे. सो हे मंदिराच्याच मागे आम्ही बसलो आहोत. सो खूप एन्जॉय केला तो वेळ. प्रत्येक जण स्वतःबद्दल सांगत होतो. पण तिथे हवा पुष्कळ असल्यामुळे आवाज थोडा कमी येतोय. सेंटर तोप्पा सही है, सही है. मेरा नाम सुनील है और मेरे पास आईफोन है. सो कळसुबाई ट्रेकिंगचा अनुभव खूप सुंदर होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि नाश्ता वगैरे खूप छान झाला. त्यानंतर आम्ही आता थोडं व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज काढले तिकडे. आणि खूप सगळे ग्रुप्स आले होते. आणि त्यानंतर मग तिथे काही कळसुबाई देवी तिथे असल्यामुळे तिथे काही लोक बसली पण होती, जे हा पूजेसाठी नारळ वगैरे घेऊन असे प्रसाद घेऊन अशी बसले होते मुलं. तर तेही झालं. सगळ्यांचं फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही पुन्हा आता उतरण्यास सुरुवात केली. सो हा गड उतरायला तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतात. पण चढाई करताना कमीत कमी 4 तास हमखास लागतात. सो उतरताना पण जेव्हा तुम्ही हे शिखर चढत असाल तेव्हा तुम्हाला जागोजागी असे शॉप दिसतात, जिथे लिंबू पाणी काकडी खाण्याच्या खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. किंवा थोडं थोडं अगदीच त्रास होत असेल, दम लागत असेल, तर तुम्ही तिथे थांबून पण येऊ शकता. हे बघा, इथे काही काही लोक तर इथे 1 दिवस अगोदरच येऊन राहतात. असं थोडं कॅम्पेन केल्यासारखं करतात. तिथे टेंट वगैरे असतातच, ते राहतात तिथे. तिथे काहीतरी 650 रुपये पर डेचे ते लोक घेतात. सो त्यांचं तिथे राहणं खाणं वगैरे मग त्यातच होऊन जातं. आम्ही विचारलं 1 दिवसाचे ते 650 रुपये घेतात. सो गावकरी लोक तिथे खूप सगळ्या गावकऱ्यांचे तिथे शॉप्स आहेत, जिथे तुम्ही खायला वगैरे जेवण तुम्हाला तिथे मिळतं. सो येण्याची इच्छा असेल, राहण्याची इच्छा असेल, तर तुम्ही इथे येऊन 1 दिवस राहू शकता. सो असं पूर्णपणे आता 2.5 तासाचा ट्रेक पूर्ण आमचा 2.5 तास लागले आम्हाला उतरताना. त्यानंतर नॉनव्हेज जेवण आम्ही केलं. बाळू मामा जे होते त्यांच्याकडे नॉनव्हेज आणि व्हेज पण होतं, पण आम्ही नॉनव्हेज खाल्लं तिथे. आणि त्यानंतर आमचा मुंबईला परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. सो बघा, खूप छान वाटलं. त्रास थोडाफार होतोच, कारण कंटिन्यू तुम्ही ट्रॅव्हल पण करताय आणि ते पूर्ण ट्रेकिंग पण करताय. सो थोडा त्रास तर होणारच, पण मजा पण काहीतरी वेगळीच असते. ती फक्त ट्रेकर्स लोक असतात त्यांनाच समजते. सो आता त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.